नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 6वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 15 बालसभा हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। शब्दार्थांसह संपूर्ण पाठाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी केला आहे। चला तर मग आपण बालसभा हा पाठ अभ्यासूया। सर्वप्रथम या पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊया। बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे आयोजन आहे। विद्यार्थी मित्र हो, नियोजन म्हणजे कार्यक्रमाची योजना करणे। कोणताही शाळेतला कार्यक्रम असेल तर त्याचं योग्य नियोजन केलं जातं। या नियोजनामध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो आणि अशा अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं वेगवेगळ्या बालसभा सुद्धा आपल्या शाळेमध्ये होत असतात। आपण सर्व विद्यार्थी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो। आपल्याला जी जबाबदारी सोपवली जाते ती जबाबदारी सुद्धा आपण पार पाडत असतो। मग असे कोणकोणते कार्यक्रम असतात की या कार्यक्रमांच्या निमित्तानं या बालसभा होत असतात आणि या कार्यक्रमांमध्ये कशा प्रकारे नियोजन केलं जातं याची कल्पना तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना यावी म्हणून हा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। विद्यार्थी मित्र हो, आपल्या प्रत्येकाला कोणतंही काम करायचं असेल तर त्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक असतं हे माहिती आहे। अगदी छोट्यातला छोटा कार्यक्रम असो किंवा मोठा कार्यक्रम असो, तो जर चांगला पार पाडायचा असेल तर नियोजन आवश्यक आहे आणि जितका अधिक चांगलं नियोजन तितका कार्यक्रम अधिक चांगला होत असतो हे आपल्याला या पाठाच्या निमित्तानं अभ्यासता येणार आहे। विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला हे आठवतं का असं इथं काही गोष्टी विचारलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की इयत्ता 5वीमध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या। आता विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 5वीमध्ये असताना शाळेत विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं बालसभा झाल्याचं तुम्हाला आठवत असेल, म्हणजे पर्यावरण दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल किंवा महात्मा गांधी जयंती असेल किंवा बालिका दिन असेल, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं नक्की तुम्ही या बालसभांमध्ये सहभागी झालेला असाल। तुम्ही हे आठवून पहा, तुम्हाला नक्की अशा बालसभा झाल्याचं आठवेल। आता पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। आता या प्रत्येक बालसभेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करायला सांगितलं जात असतं आणि त्या नियोजनामध्ये आपण सुद्धा सहभागी होत असतो आणि आपण असेल, आपले मित्रमैत्रिणी असतील तर ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या कार्यक्रमांमध्ये पार पाडत असतात। तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आठवा, ते विद्यार्थी कोणकोणती कामं करत होती हे तुम्ही समजून घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की कार्यक्रमाचं नियोजन नेमकं कशा प्रकारचं होत असतं। पुढचा प्रश्न असा विचारलेला की बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का, अर्थातच तुम्हाला याही प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल की आपण सुद्धा शाळेचा एक महत्त्वाचा घटक असतो आणि शाळेमध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये आपलाही सहभाग असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बालसभांमध्ये तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी सहभागी झालेला असाल आणि झाला असाल तर कोणकोणत्या बालसभांमध्ये तुम्ही सहभागी झाला होता हे सगळं तुम्ही आठवून पहा। पुढचा प्रश्न त्यांनी आठवण्यासाठी तुम्हाला विचारलेला आहे की बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर बालसभांची तयारी तुम्ही कशी केली होती। आता प्रत्यक्ष आपण या बालसभांमध्ये सहभागी होत असतो आणि प्रत्येकजण कोणती ना कोणती तरी जबाबदारी या माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेत असतं आणि ते आपण पार सुद्धा पाडत असतो। तर अशा प्रकारे कोणत्या बालसभांमध्ये तुम्ही सहभागी झाला होता आणि कोणती जबाबदारी तुम्ही या बालसभेच्या निमित्तानं पार पाडलेली होती हे तुम्हाला इथे आठवून बघायला सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी अशा प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या तरी बालसभेमध्ये नक्की सहभागी झालेला असाल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता नक्की त्या ठिकाणी आठवत असतील। आता विद्यार्थी मित्र हो, आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत। पहा,
पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्ग शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. आता पाळंदूर नावाची जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, या शाळेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गाची जी बालसभा आहे तर ती संपन्न झाली, म्हणजेच पार पडली. वर्ग शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती आणि इयत्ता 6वीच्या ज्या वर्ग शिक्षिका बाई होत्या त्यांनी मुलांना जी काही या बालसभेच्या निमित्तानं कामांचं वाटप करायचं होतं तर त्या सगळ्या कामांचं वाटप वर्ग शिक्षिकाबाईंनी केलेलं आहे. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता आणि अशा पद्धतीनं या बालसभेमध्ये विविध कामांचं वाटप जे झालेलं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या आवडीचं काम करायला मिळणार होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक मोठा उत्साह निर्माण झाला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना जी जी जबाबदारी मिळालेली होती, जे जे काम करायला मिळालेलं होतं, ती सगळी कामं त्या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडल्या. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले आणि सगळे विद्यार्थी शिक्षक यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या बालसभेचं केलेलं होतं, त्यामुळे ही बालसभा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडली आणि त्यामुळं शाळेनं सगळ्या मुलांचं कौतुक सुद्धा केलं. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा आणि ही बालसभा नेमकी कशी पार पडली, कशी संपन्न झाली, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या भूमिका या बालसभेमध्ये पार पाडल्या, तरी कशा प्रकारे व्यवस्थितपणे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या हे आपल्याला इथे आता लक्षात येणार आहे आणि ही बालसभा कशी झाली हे आपण आता इथे अभ्यासूया. विद्यार्थी मित्र हो, आता या बालसभेची माहिती आपण आता घेतो आहोत. इथे नीता, तन्वी किंवा इतर विद्यार्थी नेमक्या कोणत्या भूमिका पार पाडतायत हे तुम्ही आता इथं समजून घ्यायचं आहे. आता इथे नीता जी आहे तर ती नीता काय म्हणते पहा. महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे आणि नीता जी बोलायला या बालसभेमध्ये उभी राहिलेली आहे. अर्थातच अशा पद्धतीनं एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करणारी जी व्यक्ती असते, अर्थात सर्वसाधारणपणे ती सूत्रसंचालन करत असते आणि इथं नीताला सुद्धा एक प्रकारे या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे, या कार्यक्रमाचा जो हेतू आहे तर तो सांगायला सुरुवात केली की महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ही बालसभा जी आहे तर ती आयोजित केलेली आहे असं नीता सांगते. या बालसभेचं नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे आणि ही जी बालसभा आयोजित केलेली आहे, या बालसभेचं नियोजन जे आहे ती इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे असं इथे नीता सांगते. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. आणि नीता असं सांगते की माझा वर्गमित्र म्हणजे इयत्ता 6वीमधील जो कुणाल आहे, या कुणालनं या बालसभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी त्याला विनंती जी आहे ती ह्या नीतानं केलेली आहे. म्हणजे पहा, इथं सगळ्या जबाबदाऱ्या ही मुलंच पार पाडताना आपल्याला दिसत आहेत की नीता सूत्रसंचालन करते, तिनं त्या ठिकाणी तो वर्गमित्र कुणाल जो आहे इयत्ता 6वीमधील त्याला या बालसभेचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केलेली आहे. म्हणजे बालसभा ही मुलांसाठी आहे आणि या सभेचं अध्यक्षस्थान सुद्धा एका विद्यार्थ्याकडे सोपवलेलं आहे कुणालकडे आणि कुणालकडे ही अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. पुढे ही नीता काय म्हणते पहा. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. आणि नीतानं शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत, सर्व शिक्षक तिथं जे उपस्थित आहेत आणि कार्यक्रमाचे जे अध्यक्ष म्हणजे अर्थातच कुणाल, या सर्वांना व्यासपीठावरती येऊन आपापल्या जागी विराजमान होण्याची विनंती केलेली आहे. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. आणि नीतानं पुढे सांगितलेलं आहे की व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्याध्यापिका आणि त्याचबरोबर या बालसभेचे जे अध्यक्ष आहेत यांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या प्रतिमा त्या व्यासपीठावरती ठेवलेल्या आहेत त्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्याची विनंती ह्या नीतानं ह्या मान्यवरांना केलेली आहे. आपण अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम पाहत असतो. आता इथे या बालसभेच्या निमित्तानं
इथे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते विद्यार्थी करताना आपल्याला दिसत आहे की इथं नीता सूत्रसंचालन करते आहे, कुणालना अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे, शाळेतले मुख्याध्यापिका असतील, शिक्षक असतील, हे सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. हा कार्यक्रम कोणत्या निमित्तानं आहे हे सुद्धा इथं नीतानं सांगितलेलं आहे की महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. अर्थातच या दोन महापुरुषांच्या प्रतिमा व्यासपीठावरती ठेवलेल्या आहेत आणि त्या प्रतिमांना या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार जो आहे तर तो अर्पण केलेला आहे. आता विद्यार्थी मित्र हो, पुण्यतिथी म्हणजे मृत्यू दिन, आता जयंती म्हणजे जन्माचा दिवस, तसं पुण्यतिथी म्हणजे मृत्यू दिन आणि वेगवेगळ्या थोर व्यक्तींच्या पुण्यतिथी आपण साजऱ्या करत असतो. स्थानापन्न होणं म्हणजे आसनस्थ होणं, म्हणजेच खुर्चीवरती बसणं. व्यासपीठावरती ज्या खुर्च्या मांडलेल्या असतात मान्यवरांसाठी तर त्या खुर्च्यांवरती बसण्याची विनंती इथं नितार ह्या मान्यवरांना केलेली आहे. प्रतिमा म्हणजे फोटो, सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रमाची सूत्र चालविणं आणि पुष्पहार म्हणजे फुलांचा हार. आता इथं तन्वी पुढे काय म्हणते पहा की यापुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करणार आहे, म्हणजे नितानं ह्या कार्यक्रमाची सुरुवात करून दिलेली आहे. एक प्रकारे नितानं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरुवातीला केलेलं आहे. आता इथून पुढचं सूत्रसंचालन जे आहे ते तन्वी नावाची जी विद्यार्थिनी आहे इयत्ता 6वी मधील, तर ती करणार आहे. बघा, हे सुद्धा एक कौशल्य आहे आणि तुम्ही सगळ्या मुलांनी तुम्हाला जी भूमिका तिथं पार पाडता येते ती वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं पार पाडण्याचा प्रयत्न करायला हवा. ही तन्वी आता सूत्रसंचालन करणार आहे. ती काय म्हणते पहा, आता आपण या थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया आणि ज्या दोन थोर व्यक्तींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत त्या दोन थोर व्यक्ती म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असतील, त्यांचं कार्य असतील, त्यांच्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग असतील याबाबत आपण ऐकणार आहोत. म्हणजे जे विद्यार्थी या थोर व्यक्तींबद्दल भाषण देणार आहे ती भाषण ऐकण्याची संधी या बालसभेमध्ये आपल्याला मिळणार असल्याचं तन्वीनं सांगितलेलं आहे आणि ती विनंती करते की इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. आणि अनवरला तिने विनंती केलेली आहे आणि हा अनवर इयत्ता 5वीच्या वर्गातील आहे आणि त्याला अशी विनंती केलेली आहे तन्वीनं की त्यानं आपले जे विचार असतील तर ते मांडावेत. आणि अशा पद्धतीनं अनवर आता बोलायला उभा राहिलेला आहे. आता विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील की आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं ही अत्यंत महान व्यक्तिमत्व आहेत, आदरणीय व्यक्तिमत्व आहेत आणि या व्यक्तिमत्वांची पुण्यतिथी इथे साजरी होते आहे आणि या निमित्ताने ही बालसभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. आता अनवर काय म्हणतोय पहा, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. अनवर बोलण्यासाठी उभा राहिलेला आहे आणि तो सगळ्या उपस्थितांना उद्देशून म्हणतो आहे की सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे कसं बोलावं, भाषणाची कशी सुरुवात करावी ही आपल्याला इथे अनवरच्या या बोलण्यातून लक्षात येते की महात्मा फुले यांच्याविषयी मी आता माहिती देणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांनी अतोनात कष्ट सहन करावे लागले, यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत. आणि अनवर सांगतो आहे की महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले प्रयत्न जे आहेत तर ते खूप मोलाचे आहेत आणि त्यांनी अहोरात्र कष्ट करून हे मुलींच्या शिक्षणाचं काम जे आहे तर ते केले आणि हे सगळं काम करत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं, समाजाचा विरोध सहन करावा लागला. हे सुद्धा आपण आतापर्यंत महात्मा फुल्यांचं जे कार्य आहे तर त्याविषयी आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी कशा प्रकारे काम केलं, लोकांनी त्यांना विरोध कसा केला हे माहिती आहे. आणि अनवरनं ते इथं सांगितलेलं आहे की कितीही अडचणी आल्या तरी आपल्या विचारांपासून महात्मा फुले अजिबात डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि महात्मा फुले यांनी केलेलं हे जे काही कार्य होतं स्त्री शिक्षणाचं त्याच्यामुळंच आजच्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांसाठी जे शिक्षणाचे दरवाजे सर्व क्षेत्रांमध्ये खुले झाले आहेत त्याच्या पाठीमागे महात्मा फुल्यांचं
फार मोठं योगदान आहे आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. आणि अनवर म्हणतो की शिक्षणाचे दरवाजे सगळ्या मुलींसाठी आज खुले झालेले आहेत. स्त्रिया शिकलेल्या आहेत आणि आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला सुद्धा त्या आज मदत करताना आपल्याला दिसतात. आणि अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो. आणि इतकं अमूल्य काम करणारे जे महात्मा ज्योतिराव फुले आहेत तर त्यांना मी खरंच मनापासून अभिवादन करतो, वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो असं अनवर म्हणतो. आणि जय हिंद असं म्हणून तो आपले विचार इथे थांबवतो. त्यावरती तन्वी असं म्हणते की धन्यवाद अनवर, यानंतर इयत्ता 6वी ती निलोफर आपले विचार मांडेल. आणि यानंतर निलोफरला आपले विचार मांडण्यासाठी तिनं विनंती केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, पाच सन्माननीय म्हणजे आदरणीय, आतोनात म्हणजे खूप, न डगमगणे म्हणजे न घाबरणे, विकास म्हणजे प्रगती, दरवाजे खुले करणे म्हणजे प्रवेश देणे, हातभार लावणे म्हणजे मदत करणे, आणि अभिवादन करणे म्हणजे वंदन करणे. म्हणजे एक एक विद्यार्थी त्याच्या विचारातून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगताना आपल्याला इथे लक्षात येत आहेत की बालसभेमध्ये ह्या वेगवेगळ्या भूमिका हे विद्यार्थी कशा प्रकारे पार पाडतात हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. आता निलोफर आपले विचार मांडणार आहे. निलोफर काय म्हणते पहा. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. आणि निरूपण सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ नाव हे भीमराव असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी होते. ते अत्यंत व्यासंगी होते, अभ्यास होते आणि शिक्षणाविषयी त्यांना प्रचंड तळमळ होती, शिक्षणाविषयी त्यांना प्रेम होतं. आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. पुढे ते निलोफर काय म्हणते पहा. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील जे होते तर त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. आणि बाबासाहेबांचं जे शिक्षण सुरू होतं, जी प्रगती सुरू होती, त्यावरती त्यांचं बारीक लक्ष होतं. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. आणि वडील ज्या प्रकारचे होते, ज्या विचारांचे होते, त्या विचारांचा जो प्रभाव आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत महत्वाचा आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा एक गुण इथं निलोफर सांगते आहे की बाबासाहेब आंबेडकर यांना वाचन फार आवडायचं. आणि त्यांची मित्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ही पुस्तकच होती, ग्रंथ होते. आणि ते पुस्तकात खूप रमायचे. आणि या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमून जायचे. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. आणि विचार करण्याची जी सवय असते तर ती वाचनातून अधिक प्रगल्भ होत असते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुळातच वाचनाची आवड असल्यामुळं विविध विषयांवरचं वाचन त्यांनी लहानपणीच केलं होतं. त्यामुळं मनन चिंतन या गोष्टींची सवय त्यांना लहानपणापासूनच लागली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि प्रचंड बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान आणि अफाट ज्ञान, अखंड वाचन यामुळे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. आणि नंतरच्या काळामध्ये आपली भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. भारताचं संविधान त्यांनी लिहिलं. अहोरात्र त्यासाठी त्यांनी कष्ट घेतले आणि म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. निरोपर म्हणते की या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवन कार्याचा अनुभव आढावा जो आहे तो निलोफरनं या ठिकाणी घेतलेला आहे. त्यावरती तन्वी असं म्हणते, धन्यवाद निलोफर, यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे. आणि निलोफर नंतर आता गुरुप्रीत आपले विचार मांडेल असं तन्वी सांगते. आता इथे जे काही महत्वाचे शब्द आहेत त्यांचे अर्थ आपण पाहूया. पहा, व्यासंगी म्हणजे अभ्यासू, आस्था असणे म्हणजे कळकळ असणे, आवड असणे, प्रोत्साहन देणे म्हणजे उत्तेजन देणे, अपार कष्ट घेणे म्हणजे खूप कष्ट घेणे, पगडा असणे म्हणजे प्रभाव असणे, मनन चिंतन म्हणजेच विचार करणे, जडली म्हणजे लागली म्हणजे सवय जडणं म्हणजे सवय लागली, कुशाग्र म्हणजे कुशल, उत्तुंग म्हणजे अफाट, बारीक लक्ष असणे म्हणजे नीट बारकाईनं पाहणे, आणि धन्यवाद देणे म्हणजे आभार मानणे. आता गुरुप्रीत आपले विचार कोणते मांडणार आहे ते आपण पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान लिहिलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती.
माहिती आहे. आता गुरुप्रीत काय म्हणते पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले. आणि गुरुप्रीत आपले विचार मांडत असताना ती सांगते आहे की महात्मा फुले यांना आपण महात्मा का म्हणतो, तर त्यांनी समाजासाठी आणि देशासाठी महान असं कार्य केलेलं आहे, प्रचंड असं कार्य केलेलं आहे, म्हणून त्यांना आपण महात्मा म्हणतो. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, त्याचबरोबर त्यांनी सत्यशोधक समाज ही जी संस्था आहे त्या संस्थेची सुद्धा स्थापना केली. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. आता त्या काळामध्ये मुलींची लहानपणीच त्यांच्या लहानपणी लग्न विवाह व्हायचे आणि मग काही वेळेला ज्यांच्या बरोबर हा विवाह व्हायचा ते वयाने अधिक असायचे, खूप मोठे असायचे, आणि मग वैधव्य जे आहे तर ते ह्या मुलींच्या वाट्याला फार लवकर यायचं, आणि मग अशा प्रकारे ह्या विधवांचा प्रश्न समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता, त्यांना खूप त्रासाला सामोरं जावं लागायचं. आणि अशा ज्या विधवा मुली असतील तर त्यांच्या पुनर्विवाहाला समाज मान्यता देत नव्हता, परंतु महात्मा फुले यांनी या विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं आणि मुलींचे सुद्धा पुनर्विवाह व्हावेत असं त्या ठिकाणी त्यांनी समाजाला सांगितलं. आणि अशा प्रकारचे पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केले. अनाथालये काढली आणि लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, यांच्यासाठी त्यांनी अनाथालय सुद्धा सुरू केली. सर्वांनी शिकावं या तळमळीने अहोरात्र झटले आणि सर्वांनीच शिकलं पाहिजे या हेतून त्यांनी अतिशय तळमळीनं दिवस रात्र मेहनत घेतली. म्हणजे महात्मा फुल्यांचं कार्य जे आहे तर तेही अशा प्रकारचं होतं हे इथं निलोप गुरुप्रीतनं सांगितलं. पुढे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काय म्हणते पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. आणि मिलिंद आणि सिद्धार्थ महाविद्यालय जे आहे तर ते त्यांनी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलं. वसतिगृह सुद्धा त्यांनी निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली, कारण शहराच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची खूप अडचण व्हायची आणि मग ही अडचण दूर व्हावी म्हणून ह्या वसतिगृहांची निर्मिती सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला आणि पुस्तक हेच आपले खरे मित्र आहेत अशा प्रकारचा संदेश त्यांनी सर्वांना दिला. आणि स्वतः ते त्या ठिकाणी ग्रंथप्रेमी होते हे आपल्याला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. आणि गुरुप्रीत पुढे म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत आणि त्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली आणि आज 75 वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाली तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्या संविधानानुसारच आजही आपला देश चालतो, यावरून हे संविधान आपल्या देशाच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे हे लक्षात येतं. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत आणि या दोन व्यक्ती ज्या आहेत तर त्या खऱ्या अर्थानं समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेत आणि मार्गदर्शक आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो असं त्या ठिकाणी गुरुप्रीत म्हणतो. आणि अशा पद्धतीनं त्यांना आपलं विचार इथे मांडलेले आहेत. पण सत्यशोधक समाज म्हणजे महात्मा फुले यांनी स्थापन केलेली एक संस्था आहे. विधवा म्हणजे जिचा नवरा हयात नाही अशी स्त्री तिला विधवा असं म्हटलं जातं. अहोरात्र म्हणजे दिवस रात्र, तळमळ म्हणजे आत्मीयता, संदेश देणं म्हणजे बहुमोल विचार मांडणं, दीपस्तंभ म्हणजे समुद्रातील किंवा आकाशातील वाहनांना दिशा दाखवणारा प्रकाश एखाम. आणि या पद्धतीनं गुरुप्रीतनं त्याचे विचार मांडलेले आहेत. आता तन्वी काय म्हणते पहा. धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. आणि अशा प्रकारे गुरुप्रीतनं विचार मांडून झाल्यानंतर तन्वी आता हा कार्यक्रम पुढे घेऊन जाते आणि ती म्हणते की या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. आता या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत तर तेही आपल्याला माहिती आहे, तो आहे कुणाल. आणि कुणाल आता बोलायला उभा राहिलेला आहे. कुणाल काय म्हणतोय पहा. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि कुणालनं आपलं मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली. तो सुरुवातीलाच म्हणतो की मला तुम्ही सर्वांनी मिळून अध्यक्षपद आजच्या कार्यक्रमाचं दिलं त्याबद्दल मी सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले आणि आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या व्यासपीठावरती येऊन आपले विचार मांडले ते तुम्ही सर्वांनी ऐकले. त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली. आणि कुणाल म्हणतो की या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती सुद्धा आपल्याला आता मिळालेली आहे. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे आणि कवी विंदा करंदीकरांच्या
या चार ओळींचा उल्लेख कुणालना आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. त्या ओळी कोणत्या आहेत? तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता या ओळींचा फार सुंदर अर्थ आहे की देणाऱ्यानं त्यांच्याकडे जे असेल ते देत राहिलं पाहिजे, आणि ज्यांना आवश्यकता आहे, जे दुर्बल लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, त्यांना ज्या गोष्टी हव्या असतील त्या ह्या देणाऱ्यांच्याकडून, या दानशूर लोकांच्याकडून घेत राहिलं पाहिजे. आणि घेता घेता एक दिवस, आणि हे जे घेणारे लोक असतील त्यांनी सुद्धा हे सगळं जे काय आज आपण घेतो आहोत, तर ते घेत असतानाच आपण देणाऱ्याच्या हात सुद्धा घेतले पाहिजेत. म्हणजे देणाऱ्याचा दानशूरपणा हा गुण जो आहे तो सुद्धा आपण घेतला पाहिजे, आणि जेव्हा आपल्याला देण्याची वेळ येईल तेव्हा आपण ते त्या ठिकाणी द्यायला सुद्धा हवं. म्हणजे अतिशय सुंदर ओळी जी आहेत ते इथं सांगितलेले आहेत. या दोन महापुरुषांनी सुद्धा त्यांच्याकडे जे जे होतं ते सगळं समाजासाठी दिलं, आणि आता आपल्याला सुद्धा समाजासाठी जे काही करता येईल ते आपण करू शकलो पाहिजे, अशा प्रकारचा विचार इथं कुणालला ह्या सगळ्या आपल्या मित्रांना द्यायचा आहे. आणि म्हणून या दोन ओळींचा अतिशय सुंदर उपयोग कुणालना आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. पुढे तो असं म्हणतो की महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. आणि अतिशय मोलाचा विचार इथं कुणालनं मांडलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी ज्या पद्धतीने आपलं कार्य केलं, जो त्याग आपल्या देशासाठी केला, आपल्या देशाची सेवा त्यांनी ज्या प्रकारे केली, आणि शिक्षणाचं अत्यंत पवित्र काम त्यांनी जे केलेलं आहे, तर हीच शिक्षणाची जी गंगा आहे, हा शिक्षणाचा प्रसार जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी आणखीन करायला हवा. आणि जे जे कुणी वंचित आहेत या शिक्षणापासून त्यांच्यापर्यंत ही शिक्षणाची गंगा नेऊन पोहोचवली पाहिजे, त्यांच्यापर्यंत शिक्षण आपण पोहोचवलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या महापुरुषांच्याकडून जर कोणती प्रेरणा घ्यायची असेल तर हीच आपण घ्यायला पाहिजे, असं त्या ठिकाणी हा कुणाल सांगतो. आणि कुणालने एक संकल्प सुद्धा करायला सांगितलेला आहे की जसं आपण शिक्षण घेतो तसं आपल्या परिसरातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करूया, असा हा कुणाल सांगतो. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. आणि हे जे थोर महापुरुष आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याकडून जर म्हणजे त्यांचं कार्य जे आहे तर ते आपल्याला खऱ्या अर्थानं समजलं असेल तर त्यांचं कार्य पुढे घेऊन जाणं हेच त्यांना त्यांचं अभिवादन करण्यासारखं होईल, वंदन केल्याप्रमाणे होईल. आणि म्हणून त्यांच्या कार्याचं आपण काय करायला पाहिजे की पुढे त्या ठिकाणी हा त्यांचा वारसा जो आहे कार्याचा तो आपण चालवला पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद. आणि अशा पद्धतीनं कुणालनं आपलं अध्यक्षीय मनोगत इथं थांबवलेलं आहे. आता इथं काही शब्दांचा अर्थ पाहूया. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे म्हणजे सर्वत्र शिक्षणाचा प्रसार करणे. संकल्प करणे म्हणजे ठाम निश्चय करणे. शालाबाह्य म्हणजे शाळेच्या बाहेर, शाळेत न येणारी. विंदा करंदीकर हे मराठीतील प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर. आणि ज्ञानपीठ हा साहित्याच्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार विंदा करंदीकर यांना मिळालेला आहे. आता पुढे तद्वी असं म्हणते की धन्यवाद कुणाल, आता आभार प्रदर्शन चंदर करेल. आणि कुणालनं जे काही मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल त्याचे आभार तन्वीनं मानलेले आहेत. आणि आता आभार प्रदर्शन करण्याची विनंती चंदर नावाचा जो विद्यार्थी आहे इयत्ता सहावीतील तर त्याला करण्यास ही तन्वी सांगते आहे. आता चंदर आभार मानण्यासाठी उभा राहिलेला आहे. चंदर काय म्हणतो पहा. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद या सगळ्यांचं तो आभार मानतो. आमच्या वर्गशिक्षिका बाईंनी आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले, तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. आणि म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. आता चंदरने इथे बालसभेच्या निमित्तानं कोणी कोणत्या प्रकारची कामं केली, ही कामं करण्यासाठी शाळेतील कोणी कोणी मदत केली या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन आणि त्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीनं पार पाडायच्या असतात ते इथं त्या ठिकाणी एक प्रकारे या आभार प्रदर्शनाच्या निमित्तानं चंदरनं सांगितलेलं आहे
की शाळेच्या मुख्याध्यापिका असतील, वर्ग शिक्षिका इयत्ता सहावीचे असतील, शाळेचे रखवालदार मामा असतील, सेवक सेविका असतील, या सगळ्यांनी ह्या मुलांना त्यांच्या कामामध्ये मदत केली आणि म्हणूनच या मुलांनी त्यांच्यावरती सोपवलेली सजावटीची कामं असतील, मंच व्यवस्था असेल, मुलांची बैठक व्यवस्था असेल, तर ही सगळी कामं चांगल्या प्रकारे पार पाडली आणि म्हणून या सर्वांचा आभार जे आहे ते चंद्रनं मानलेला आहे, त्याबद्दल त्यांचंही आभार म्हणतो असं चंद्र म्हणतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले आणि नीता आणि तन्वीनं या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली. मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. मिनल आणि जॉन जरी ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष मिनल आणि जॉन बोललेले नसले तरी त्यांचा सहभाग कसा होता की व्यासपीठाची सगळी व्यवस्था जी आहे ती या दोघांनी केलेली आहे, त्यांचंही आभार इथं चंद्रनं मानलेले आहेत. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली आणि ध्वनी व्यवस्था जी आहे की आपला आवाज जो व्यासपीठावरचा आहे तो सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही ध्वनी व्यवस्था चांगली असावी लागते आणि अशा प्रकारे ह्या प्रकाशनं ध्वनी व्यवस्था केली. आता ह्या प्रकाशला जे जमतं, जे कौशल्य त्याच्याकडे आहे त्याचा उपयोग त्यानं इथं केला आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. या पुढे चंद्र असं म्हणतो की या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगांचं चित्र रेखाटन दिसते आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग चित्ररूपानं साकारलेले होते आणि कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी ही सगळी प्रसंग चित्र जी आहेत ती रेखाटलेली होती आणि ती तिथे लावलेली होती. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली आणि बालसभेचे जी वातावरण निर्मिती आहे की एक उत्साह जो आहे की कार्य कसा असला पाहिजे किंवा त्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण व्हायला पाहिजे आणि या दृष्टीनं अशा प्रकारच्या गोष्टी आवश्यक असतात आणि कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी ही या दोन थोर महापुरुषांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग चित्र रेखाटून तिथे लावलेली होती आणि त्यामुळे वातावरण निर्मिती अतिशय चांगली व्हायला मदत झाली. पुढे चंद्र असं म्हणतो की तसेच आपल्या सर्वांचं मी इयत्ता सहावीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. आणि अशा प्रकारे इयत्ता सहावीच्या वतीनं ही जी काही बालसभा आयोजित करण्यात आलेली होती तर या कार्यक्रमामध्ये सर्वांचा आभार मानण्याचं काम इथं चंद्रनं केलं आणि कार्यक्रम संपला असं त्यानं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर केलं. इथले काही शब्दार्थ पाहूया. मार्गदर्शन करणं म्हणजे योग्य माहिती देणं, मोलाचे म्हणजे महत्वाचे बहुमोल, वृंद म्हणजे समूह गट, ध्वनी व्यवस्था म्हणजे आवाज, दूरवर पोहोचवण्याची व्यवस्था आणि चित्र रेखाटन म्हणजे रेषांनी काढलेली चित्रे. आणि अशा पद्धतीनं ही बालसभा इथे संपन्न झाली. विद्यार्थी मित्र हो, पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली. उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले होते. आता विद्यार्थी मित्र हो, ही गोष्ट महत्वाची आहे की इथे ही जी काही बालसभा होती पाळंदूर शाळेमध्ये झाली अगदी त्याच पद्धतीनं उर्मिला माने ही ज्या दापोलीच्या शाळेमध्ये शिकत होती तिथल्या मुलांनी सुद्धा अशाच प्रकारच्या बालसभेचं आयोजन केलं होतं. त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली आणि उर्मिला माने हिची दापोलीची जी शाळा होती त्या दापोलीच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी इथं पाळंदूरच्या शाळेत बालसभा जी झाली होती तिथं जे कार्यक्रम होते त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही कार्यक्रमांची भर घालून बालसभेचं आयोजन केलेलं होतं. आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली आणि अशा पद्धतीनं उर्मिला माने हिनं ही बालसभा तिच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली. त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले. कोणतेही महत्वाचे कार्यक्रम त्यांनी जादाचे घेतले तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रदर्शन सुद्धा या उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेमध्ये भरवण्यात आलेलं होतं. म्हणजे एक वेगळी नाविन्यपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम तिथं त्यांनी राबवलाय. बालसभेच्या निमित्तानं नाटिका सादर केल्या आणि या थोर व्यक्तींच्या जीवनावर आधारित जे प्रसंग आहेत त्या प्रसंगांचं नाटिकरण सुद्धा त्यांनी केलं. त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे छोटे छोटे तक्ते आणि बॅनर्स सुद्धा तयार केले आणि अशा पद्धतीने एक छान वातावरण निर्मिती आणि छान प्रकारे ही बालसभा जी आहे तर ती ह्या उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेमध्ये मुलांनी पार पाडलेली आहे. आपण सुद्धा अशाच प्रकारे बालसभेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि आपल्यावरती जी जबाबदारी सोपवलेली आहे ती आपण पार पाडली पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.